माफ कर मन, प्लीज पद्मा, पद्मा चूक झाली माझ्याकडून, प्लीज पद्मा. बाजुलवा बाजुलवा नाही तर ही जिवंत राहणार नाही. ओके 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 रिलॅक्स रिलॅक्स. ओके ओके पिस्तूल खाली टाका, पिस्तूल खाली टाका, हालचाल नाही. इथून बाहेर पडायचा दुसरा मार्ग आहे का? मागे दरवाजा आहे. हॅलो शिंदे, शिंदे तो पुढच्या दाराने बाहेर आलाय. होल्ड हिम, होल्ड हिम. सर बॅक डोर बंद आहे. खिडकी नसतो तर ग्रिल चल. बाथरूम, बाथरूमची खिडकी, बाथरूम कुठे? तिकडे तिकडे. तुला ते मी लॉकअप मध्ये गेलो ना की मग सांगतो तुला. लॉकअप मध्ये पण मी केलंय तरी काय? सर हा विचारतोय आता काय केलंय. अरे तूच सगळं केलंस, मगाशी कबुली जबाब दिला होतास. कबुली जबाब? पण कधी? पद्माला घाबरवणं, सीमाला मारण्यासाठी प्रवृत्त करणं हे सगळं तू केलंस. काहीतरी काय बोलताय तुम्ही? अरे आमच्या सगळ्यांसमोर तू कबुली जबाब दिलास, पद्माची ढाल करून तू पळालास आणि आता ना कबूल करतोस. पण मी कधी कबुली जबाब दिला? अरे कधी पण आलो? आता आलो मी इथे. आतापर्यंत घरात होतो. माझं बीपी वाढतंय आणि ते 150 वर गेलं ना तर ह्याचं काय खरं नाही सांगून ठेवतो तुझ्या. ओ पण जर मी काही केलेलंच नाहीये तर कबुली जबाब कसला देईन? आणि पळून तरी कशासाठी जाईन मी? पळून गेला परत कशाला येईल? तेच तर म्हणतोय ना मी. तेच म्हणतोय सोडवायची रीत तर बरोबर आहे, मग उत्तर का चुकत? दोन दोन राहुल, हे तर हिंदी फिल्म सारखं झालं. बेचिडे वे जुडवा भाई. जुडवा भावांचं काय प्रकरण असेल ते असू दे, आपल्याला आपल्या प्रकरणातला खरा गुन्हेगार शोधायचा.
खरा गुन्हेगार राहुल नाही. शशांक आणि आपल्याला शशांकला शोधायचं आहे. चल लेन्सेस कट. तुझ्या चेहऱ्याचा मास्क बनवून याने आमची दिशाभूल केली. पद्माला घाबरवलं. मला आधीच लक्षात यायला हवं या घराचे सेटिंग्स या घराचा मालकच बदलू शकतो आणि या घराचा मालक आहे शशांक. फिल्म्स आणि सिरियलसाठी मुखवटे बनवणं हा त्याचा प्रोफेशन आहे. पण या स्किलचा वापर एका भयंकर कारस्थानासाठी केला गेला. सगळं तुम्हाला कसं काय समजलं राहुल? मला आधी तुझाच डाऊट आला होता कारण याने मास्क अगदी हुबेहूब बनवला होता. पण शशांक तू एक विसरलास. परवाच्या ऍक्सिडेंटमध्ये राहुलला एक जखम झाली जी तू नोटीस केली नाहीस म्हणून या मास्कवर नव्हती. सर, सीमाला मारण्यासाठी पद्माकडे मोठी होता सूड मत्सर किंवा राहुलची प्राप्ती. राहुलपाशीही मोठी होता इस्टेट किंवा सीमापासून सुटका पद्माची प्राप्ती. पण यानं हे का केलं? वाडकर, असतात काही लोक सडक्या घाणेड्या मनोवृत्तीची. काय शशांक? अच्छा, मी सडका? मी घाणेड्या मनोवृत्तीचा? वा, या राहुलला कैदेत ठेवणारी ती सीमा तिचं काय? राहुलचं लग्न झालंय हे माहित असून त्याचीच स्वप्न बघणारी ही पद्मा आणि त्या सीमाला फसवून या पद्माला भेटायला येणारा हा राहुल. हे सगळे चांगले, हे सगळे सुसंस्कृत आणि मी सडके मनोवृत्तीचा? अरे वा रे वा. अरे पण शशांक, तुला चांगलंच माहिती होत. अरे पद्माला भेटायला येण्यामागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मला तिला फक्त मानसिक आधार द्यायचा होता. ती माझ्याशिवाय जगूच शकत नव्हती. तेच ना, तेच. ती तुझ्याशिवाय जगू शकत नव्हती, ती सीमा तुझ्याशिवाय जगू शकत नव्हती. दोघींनाही फक्त तू हवा होतास रे, फक्त तूच. अरे पण माझ काय? मी कोणालाच नको जावतो. असं काय बडबडतोय? तू राहुल, तुझ्यामुळे घडलंय हे सगळं, फक्त तुझ्यामुळे. सीमाच्या आयुष्यात येण्याआधी फक्त मी एकमेव मित्र होतो सीमाचा. आम्ही दोघे एकमेकांना आवडायचो. आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमातही झालं असत. पण तेवढ्यात तू तिथे आलास आणि सीमा भाळली तुझ्यावर. मला विसरून गेली सीमा. तिची संपत्ती, तिचं सगळं वैभव, हे सगळं तुझं झालं, फक्त तुझं. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात पद्मा आली. आजारी, एकटी, शरीरानं मनानं खचलेली. मी तिला आधार दिला, तिला सांभाळलं, तिच्यावर उपचार केले. हे राहतं घर तिला दिलं. तिथंही तू आलास ना, तिथंही तूच आलास.
तुझी तिच्याशी ओळख करून देताना ही माझी भावी प्रेयसी म्हणून मी ओळख करून देणार होतो. आणि तूच तूच तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर्णी गावास. नाही राहुल, इथेही तूच बाजी मारलीस. तुझं लग्न झालंय हे माहीत असूनही ती तुला फक्त मित्र मानूच शकत नव्हती. आणि तिच्यासाठी एवढं सगळं करून मी मात्र फक्त एक चांगला मित्र होतो. चांगला मित्र, चांगला मित्र माय फोन. नाही राहुल, तू मात्र दोन्ही घरी पोट फुटेस तोवर जेवायचंस आणि मी उपाशी. का का नाही? नाही, मग मी तुझा सूड घ्यायचं ठरवलं. यस, आणि मग मी तुझा मास्क बनवला. म्हणजे पद्मा सीमाचा खून करेल याची खात्री होती तुला? नाही, पण काही झालं तरी त्या दोघी एकमेकींवर पिसाळतील, काहीतरी बरं वाईट होईल आणि या तिघांची आयुष्य बर्बाद होतील याची मात्र मला खात्री होती. या तिघांना बर्बाद झालेलं बघायचं होतं मला, त्यांची बर्बादी बघायची होती मला. एन्जॉय करायची होती. एन्जॉय करणार होतो मी. बंद कर नाटक. शशांक, तुला मी खूप चांगला समजत होते आणि तू शी. अरे तू माझा प्रिय करत काय, पण साधा मित्र व्हायच्या सुद्धा लायकीचा नाहीयेस. कुठल्याच्या विकृत समाधानासाठी तू माझा वापर केलास, मला नाचवलंस. तुझ्यामुळे मी सीमाचा खून केला. पद्मा, सीमाच्या खुनाबद्दल फक्त शशांकला दोषी ठरवू नकोस. तू काय, सीमा काय, दोघी राहुल बद्दल नको इतक्या पॉझिटिव्ह होतात. पण सीमाचं पॉझिटिव्हनेस मी समजू शकतो. बायको होती त्याची. तुझं काय, राहुलवर कोणताही हक्क नसताना सीमाचं काहीतरी बरं वाईट होईल आणि राहुल तुझ्याकडे परत येईल अशी स्वप्न रंगवलीस तू? सीमाच्या मरणाला जितका शशांक कारणीभूत आहे तितकीच तू सुद्धा जबाबदार आहेस. मनोरुग्ण म्हणून कायदा तुला माफ करणार नाही याची पूर्ण खबरदारी घे. राहुल, कायद्याने मला माफ नाही केलं तरी चालेल, पण तू मला माफ करशील ना? पद्मा, सीमा आणि राहुल एकमेकात किती विलक्षणरित्या गुंतले होते. माणूस एखाद्यावर नको इतकं प्रेम का करतो आणि मग त्याच व्यक्तीचा मर्यादेपलीकडे जाऊन द्वेष करतो? किती कॉन्ट्रास्ट आहे वाडकर. प्रेम आणि द्वेष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पॉझेसिव्ह इन्स्टिंक्टने जन्माला येतात, पण प्रेम किती क्रिएटिव्ह असत आणि द्वेष
इंस्ट्रक्टर. शुभांगेशी लग्न करून तू माझ्या पसंतीची सून घरात आणलीस, पण नोकरी सोडून तू धंद्याच्या मागे, प्रेमाची भाषा विसरून तू पैशाची भाषा बोलली. अरे स्वतःच्या एकुलत्या एका मुलाला तुम्हाला पैसे देता येत नाहीत, काय करणार काय एवढ्या पैशांचं तुम्ही? मोहन मोहन, अरे बाबांची तरी असं बोलतो. हे तू मध्ये बोललो का? आमच्या बाप लेकाचा मामला आम्ही बघून घेऊ. का का तिने मध्ये नाही बोलायचं? अरे माझी सून असेल ती मुलगी मानतो मी तिला. मानताय की सुनेला मुलगी मानताय, पण मुलाला मात्र मुलगा समजत नाही. हे बघ मोहन, मी काय म्हणतो, चल ठीक आहे ना, तुम्ही पैसे मदत म्हणून देऊ नका, पण कर्ज म्हणून द्या ना. माझा बिझनेस चालला लागला ना की व्याज सगळं परतफेड करून टाकेन सगळ्या पैशांची. परतफेड करणार ना? कशी? मागच्या वेळी गेली तशी? लाखाचे 12,000 करणार? हेच. अरे स्वतःच्या मुलाला तुम्हाला सध्या प्रोत्साहन देता येत नाहीये, दिवसताय, अपमान करताय लागेल त्याचा. हे बघ मोहन, आता यापुढे बघा एक रुपयाच मग तुला देऊ शकत नाही. आधीच तुझ्यापैकी कर्ज बाजारी झालोय. हा हवं तर मी तुझ्यासाठी नोकरी शोधू शकतो. नोकरी? या असल्या गुलामगिरीवरती ना थुंकतो मी. अरे एकदा मला बिझनेस मध्ये सक्सेस मिळू देत, बघाल सगळेजण पैशांच्या राशीत लोळाल असे. अरे हो, पण बाबा त्यासाठी जिवंत राहायला पाहिजे ना मी तेव्हा. अजून तुला सांगतो, सांभाळ स्वतःला, विचार बदल तुझे. आणि अशी मस्ती करायची असेल ना तर स्वतःच्या जीवावर करायची. हे बघ, या घरात तुला राहायचं असेल तर मी सांगेन तसं वागलं पाहिजे तुला. ठीक आहे शुभांगी. मोहन मोहन मोहन, नाही शुभांगी, आता आपल्याला या घरात थांबायचं नाहीये. आता यापुढे जे काय करायचं असेल ना ते मी माझ्या जीवावरती करून दाखवेन. मोहन काय बोलतोस तू? हे तू येणार आहेस का नाही येणार आहेस? बाबा प्लीज. मोहन मोहन, अशी डोक्यात राग घालून नको, जरा शांत डोक्याने विचार कर. शुभांगी चल. मोहन 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 बाबा.